आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी आलेले प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्याचं भूषण आदरणीय शांतारामजी जाधव साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार आदरणीय धावरे पाटील, समारंभाचे अध्यक्ष आदरणीय माझे मित्र खानदेश साहेब, खजिनदार श्री दादासाहेब दरे, ज्येष्ठ विश्वस्त श्री खिलारी सर, संस्थेचे एक्झिक्युटिव्हचे सदस्य माझे मित्र श्री जी के पाटील साहेब, सौ अरुणाताई काळे, प्रिन्सिपल राजू सर, प्राध्यापक तांबे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्री शितोळे सर, श्री देशपांडे सर, आलेले सर्व पाहुणे आणि या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सर्व कॉलेजचे पदाधिकारी, विद्यार्थी, बंधू आणि भगिनी, खरं म्हणाल तर आज आपण आपल्या जिल्ह्याचं भूषण अण्णासाहेब हजारे यांचे विचार समजून घेण्याच्या उद्देशानं एकत्र जमलेलो आहोत. काही अडचणीमुळं अण्णासाहेब हजारे या ठिकाणी येऊ शकलेले नाही, त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्यासमोर खरं म्हणजे बोलायचं तर मी उभं राहूनच बोलायला पाहिजे, पण आता थोडासा विचार वयाचा आणि गुडघ्याचा करता मला बसण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही, याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. खरं म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे, समारंभ आहे, हा विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये अतिशय आनंदाचा आणि एकमेकामध्ये स्नेह आणि उत्साह निर्माण करणारा आहे. आता माझ्यासारख्याच्या भाषणाने कदाचित तुमच्या आनंदावर काही विरजण पडेल का काय असं मला सहज चाटून गेलं, पण तरीसुद्धा मला असं जाणवलं की आपण बऱ्याच दिवसामध्ये आपल्या या बांधवांना त्यांच्याशी खऱ्या अर्थानं संभाषण केलेलं नाही. त्यांच्याशी संभाषण करणं हे आपलं एक महत्त्वाचं काम आहे आणि त्या भावनेतून मी आपल्यासमोर एक दोन शब्द बोलण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. आपण ज्या लॉ कॉलेजमध्ये भाषण अभ्यास करत आहात, शिक्षण घेत आहात, त्या लॉ कॉलेजला एक महाराष्ट्रामध्ये आणि पुणे विद्यापीठामध्ये एक महत्त्वाचा दर्जा आपण सगळ्यांनी मिळून प्राप्त करून दिलेला आहे. 1970 सालामध्ये स्थापन झालेलं हे विद्या कॉलेज, लॉ कॉलेज, विधी कॉलेज आज महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना खऱ्या अर्थानं परिचय करून देत आहे. आज जिल्ह्यामध्ये प्रत्येक बारमध्ये जर तुम्ही गेलात तर ज्या बारमध्ये तालुक्याची संख्या 9-10 होती, त्या ठिकाणी आज वकिलांना बसायला जागा नाही, उभं राहायला जागा नाही, इतकी मोठी संख्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वकिलांची झालेली आहे. आणि आजच्या नगर बारमध्ये जर म्हटलं तर मला वाटतं मोर दॅन 1000, 1000 अधिक वकील नगरच्या बारमध्ये आहेत. मी ज्यावेळेला प्रॅक्टिस करत होतो 1961-71 काळामध्ये, जेमतेम 100 वकील ज्यावेळेला काम करत होते, या 50 वर्षाच्या काळामध्ये बारची संख्या किती वाढली आणि लोकांमध्ये लॉ शिक्षणाबद्दलचं आकर्षण हे किती वाढलं हे याच्यातून खऱ्या अर्थानं आपल्याला दिसून येईल. लॉचा अभ्यास करत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं समाजशास्त्राचा अभ्यास असणं
हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण आपला दैनंदिन संबंध हा समाजाशी येत आहे आणि येणारे आहे. तो समाजाशी असलेला संबंध आपण नीटकपणाने समजून घेतला नाही तर आपल्या दररोजच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्या व्यवहारामध्ये आपण कुठंतरी कमी पडू काय अशा प्रकारची एक शंका या ठिकाणी येऊन जाते. आणि त्या दृष्टिकोनातून आपण समाजाशी संवाद साधत असताना एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सभ्यपणाचा जो भाव आहे, सभ्यता ही काही जी चीज आहे ती वकिलीपेक्षामध्ये अतिशय महत्त्वाची अशी गुण आहे, महत्त्वाची एक आवश्यक ती बाब आहे. आपण जेवढं चांगल्या पद्धतीने लोकांशी वागू तेवढा आपलापणाचा भाव हा दुसऱ्या माणसावर अधिक चांगला होतो आणि त्या दृष्टिकोनातून तुमची प्रॅक्टिस वाढवण्याला निश्चित प्रकारची मदत होते असंही आपण म्हणू शकतो. आता वकिलीच्या भाषेत चर्चा करायची जर म्हटलं तर तुम्हाला मानसशास्त्राचा अभ्यास असणं ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. वकिलीपेक्षा करत असताना तुम्हाला मानसशास्त्र जर माहीत नसेल, लोकांचं ते शास्त्र जर समजून घेतलं नाही तर आपण आपल्या व्यवसायाशी काही प्रतारणा होते का काय अशा प्रकारची परिस्थिती कदाचित निर्माण होईल. तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही तुमच्या समोर असलेल्या आशिलाची तपासणी म्हणा, उलट तपासणी म्हणा, या गोष्टी घ्यायच्या असतात त्या गोष्टीमध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं मानसशास्त्राची अत्यंत गरज आहे. आणि उलट तपासणी घेत असताना समोरच्या माणसाला कशा पद्धतीनं लीड करायचं, कशा पद्धतीनं चकवायचं, आपल्या प्रश्नाचा हेतू त्याच्या मनामध्ये येऊ न देता आपल्याला त्याच्याकडनं जी माहिती काढून घ्यायची आहे ती कशा पद्धतीने काढून घ्यायची हा एक अत्यंत महत्त्वाचा असा गुण वकिलीपेशामध्ये आहे. या भाषण मला फार लांबवायचं नाही कारण व्यासपीठावरती बोलणाऱ्यांची संख्यासुद्धा चांगल्या प्रकारची आहे. त्यामुळं मी दोन चार गोष्टीचा उल्लेख करून माझं भाषण या ठिकाणी थांबवणार आहे.